संजय सर, उपेंद्र सर, शेतकरी संगठन के अध्यक्ष, ये डायरेक्टली कांस ब्लॉगिंग है जो अभी फ्रांस में हमारी फेस्टिवल में अभी प्रीमियर चालू है, वो हम लोगों ने अभी अभी कनेक्ट किया फ्रांस से, तो आप इसको प्ले कर सकते हो सर, हमारा प्रीमियर हम डायरेक्ट कांस फिल्म फेस्टिवल में लाइव कनेक्ट कर दिया है वाईफाई से, तो आप इसको फुटेज को कवर करें, मीडिया से रिक्वेस्ट करता हूँ मैं, उसके बाद में हम लोग कॉन्फ्रेंस शुरू करते हैं। डायरेक्टर अविनाश कोल्हे सर, आतापर्यंत झालेले आहेत आणि आज आपला कांस मध्ये प्रीमियर आहे त्या अनुषंगाने आपण ही कॉन्फरन्स अरेंज केली होती। तर फास हा सिनेमा आपल्या शेतकरी नोकर वर्ग आणि सर्वांशी निगडित आहे। फास म्हणजे लटकणे किंवा असं काही नाही, फास म्हणजे आपल्या अवतीभोवती जे जाळं पसरलेलं आहे, सिस्टमचं जाळं म्हणतो आपण त्याला, ते जाळं इट इज कॉल्ड फास। त्या जाळ्यात आपण कसं अडकल्या जातो आणि आपण म्हणजे आपली इच्छा नसताना आपोआप कसं अडकल्या जातो किंवा ते आपण स्वतःहून कसं ते आपल्या भोवती घेतो, असा हा या सिनेमाचा अर्थ आहे। आम्ही म्हणजे एक चांगला प्रयत्न केला आहे आम्ही आणि सिनेमाही सुंदर झाला आहे, बऱ्याच लोकांनी त्याचं हेही केलंय। सयाजी सर, उपेंद्र सर, कमलेश सर, या तिघांचं काम अतिशय म्हणजे उत्कृष्ट झालंय। आता उपेंद्र सरांना मी विनंती करतो, या सिनेमाचे रायटर माहेश्वरी पाटील ह्या बोलतील एक दोन शब्द। हॅलो, आज आपण गेट टुगेदर जे ठेवले ते कास्ट मध्ये प्रीमियर आहे, त्याबद्दल आपण एकत्र जमलेलो आहे। आज आपले अविनाश कोलते डायरेक्टर, त्यांचे वडिलांचे म्हणजे निधन झालेलं असलं तरी ते आपल्यात आज सहभागी आहेत। एक महिना झाला म्हणजे फास हा चित्रपट आमचा शेतकऱ्यावरतीच आहे आणि योगायोग असा झाला त्यांच्या वडिलाचा अकाली अपघाती मृत्यू झाला, त्याबद्दल सगळ्यालाच आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। त्यांनी ते म्हणजे शेतकऱ्याचं आम्ही जे मांडले, शेतकऱ्यांना जेवढा जे त्रास होते, जे वास्तव आहे आज, आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केलाय। त्यामध्ये उपेंद्र सर आणि सयाजी, पल्लवी पालकर, कमलेश सावंत सर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका निभावली आहे आणि त्याबद्दल त्यांच्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय सगळ्या होतो 101 पुरस्कार भेटले। पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करते, आम्ही त्यांच्याबद्दल प्राऊड फील करतो। दुसरी गोष्ट, अविनाश सरांनी पण, मी तर रायटिंग केली पण त्यांनी मेकिंग खूप छान केली, त्याबद्दलही मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करते। पल्लवी पालकर मॅडमनी, पहिला चित्रपट आहे त्यांचा पण अतिशय उत्कृष्टपणे ते भूमिका निभावल्या, त्याबद्दलही खरंच त्यांचं खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे। फास हा चित्रपट मला म्हणजे माझ्या ह्याचं माझी फील्ड लाईन नाही आहे, पण मी बँगलोरला जात असताना एका असं म्हणजे तांडूर म्हणून गाव आहे त्याच्या पुढे शेतकरी लटकलेला होता, मला ते दुःख हे झालं की जो शेतकरी आपलं पिकवतो धान्य आणि सगळ्यांना आपण त्याच्यावरती उपजीविका करतो, पण त्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचं दुःख काय आहे ते त्याच्याच म्हणजे फॅमिलीला होतो, हे दुसऱ्यांना ठीक आहे दुःख वाटतं पण तेवढं त्रास होत नाही, पण मला ते जेव्हा वास्तव मी पाहिलं त्यांची बायको म्हणजे अशी हँग होऊन बसलेली होती आणि तिची छोटी मुलगी जी होती ती बाबा खाली या जेवण म्हणजे जेवायला भूक लागली असं ती बोलत होती, मला ते खूप त्रास झाला त्यावेळेस, असं वाटलं की बाबा आपण शेतकऱ्याबद्दल काहीतरी लिहू आणि कन्सेप्ट तेव्हा नव्हतं माझ्यात की मी पिक्चर करेन, पण मी रायटिंग एक 5 मिनिटात कन्सेप्ट केली होती। त्यामध्ये पुढे चालून अविनाश सरांनी त्याची प्रत्यक्षात खरंच खूप छान पद्धतीने हे केल्यामुळं आणि त्याला खूपच चांगलं एक रूपांतरित करण्यात आलं। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शेतकरी हा आता पेरणीच्या वेळेस त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्या पेरताना प्रत्येक बियाला आपल्या लहान लेकरासारखं तो जपतो आणि ते उगवेपर्यंत त्याची एवढी काळजी घेतो, त्याची ही जाणीव आपल्या प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये ही कळली पाहिजे, आजकालच्या मुलांना समजलं पाहिजे की शेतकरी हा वर्ग किती कष्ट करतो आणि त्याचा पूर्ण निसर्गाशी संबंधित आहे। निसर्ग हे म्हणजे धरती माता आपण जे म्हणतो, आपण जे बीज पेरतो आणि ती धरती माता जर आपली हे पूर्ण जर असेल सृष्टी चांगली तर तिला आपल्याला पाणी मिळतं आणि ती नदी नाल्याला आपण लोक माता म्हणतो,
ह्या सगळ्याचा मी विचार करून जेवढं मला जमेल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि छोट्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत ग्रामीण भागातल्या, त्यांचा जो एक एक दिवसाचा जो प्रवास आहे आणि त्यांची जगण्याची शैली जी आहे, आपण खरंच ते पाहू शकत नाही कारण ते आपल्याला माहिती नाही. छोट्या छोट्या गोष्टी शहरी भागामध्ये एवढ्या म्हणजे छोट्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही, पण ग्रामीण भागामध्ये त्याचा शेतकऱ्यांचा काय काय काम आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्ही डोळ्यांनी बघतो. त्यांचं अक्षरशः एका स्त्रीचं मी पाहिलं की पेरणी असताना त्यांनी तिचं स्वतःचे मंगळसूत्र त्यांनी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं गिरवी, आणि त्यांनी ते पेरणी केली पण पाऊस न पडल्यामुळं ते बीज पूर्ण नष्ट झालं. आणि ते त्यानंतर परत त्यांनी कर्जबाजारी झाले, त्यांनी बी घेऊन पुन्हा हे केलं, पुन्हा पाऊस इतका झाला की त्यामुळे ते बी उगवलं नाही. मग त्यामुळेच त्यांना एवढा म्हणजे मनाला शॉक बसला की घरात खायला अन्न पण नव्हतं. म्हणजे निसर्ग आणि शेतकरी यामध्ये जे नातं आहे, जी नाळ आहे, आणि त्यानंतर जे बाहेरचं त्याच्यावरती जे परिणाम होतात हे त्याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये एवढंच माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी हा पिक्चर बघावा. आणि सगळ्यांचं माझं एकच विनंती आहे की आपल्या हे कलाकार लोकांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्याबद्दल खरंच मी आभारी आहे सगळ्या कलाकारांचं. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सयाजी सरांना विनंती करतो की त्यांनी थोडे त्यांचे काही अनुभव शेअर करावेत. आणि सयाजी सर ही शेतकरी कुटुंबातून आले आहेत तर त्यांना पूर्ण ह्या कथेची आणि वास्तविकतेची पूर्ण जाणीव आहे. मी सरांना विनंती करतो सर. आता शेतकऱ्याचं फक्त कॉन्टिनेंटल मध्ये कसं बोलायचं तेच मला आवड जाते. आपण कॉन्टिनेंटल मध्ये बसलो आणि शेतकरी कसा वाटतोय आणि काय त्याच्यावर परिणाम झाला हे कॉन्टिनेंटल मध्ये बोलताना जरा जड जाते. आणि त्यात परत मंत्र्यांना घाबरावं लागतं असं ते बोलले, जपावं लागतं असं पण बोलले. आणि मी ते मंत्र्याचाच रोल करतोय, सिस्टीम कशी त्याला हे करते ते म्हणजे सगळं हे विरोधाभास आहे. आणि एनिवे एक महेश्वरी पाटलांना असं काहीतरी चित्र दिसलं आणि त्यांना ते दुःख मांडलं असं वाटलं. ते दुःख तिथपर्यंत पोचणं इथल्या लोकांना कठीणच आहे, ते दुःख आहे का नाही इथपर्यंत प्रश्न आहे तो. तर तिथे तिथपर्यंत त्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांचा प्रश्न त्यांना कळावा आणि त्यातून काही मार्ग निघावा अशी अपेक्षा करूया आपण. पण ते झुलवानावाचं नाटक करताना मला नेहमी वाटायचं की NCP प्रयोग करून दैवडीच्या बायकांना काय त्रास होतोय काय सांगणार तिकडे लोकांना, आणि कुठे काय चाललं आहे आणि कुठे काय दाखवतोय आपण अशा अवस्थेत. म्हणजे कला वगैरे सगळं ठीक असतं, पुरस्कार वगैरे तर अजूनच त्यावरून चांगलं की बाबा आपली पोच मिळते, पण लोकांपर्यंत कसं पोचायचं याचा विचार करायला पाहिजे. आणि तिकडे काही प्रोग्राम किंवा त्या संदर्भात यामध्ये दिग्दर्शक आणि डिस्ट्रिब्युशनने विचार करावा असं कॉन्टिनेंटलमध्ये बसून आपण त्याच्यावर बोलणं जरा फार अपराधी वाटतंय. धन्यवाद. आलेत का? मी नेहमीच असं म्हणालेलो आहे की मराठी चित्रपटांपुरतं जर का बोलायचं झालं तर मराठी चित्रपटांचा USP बलस्थान जे आहे तो त्याचा कंटेंट आहे, विषय आहे. आणि मी नेहमीच अशा पद्धतीच्या चित्रपटांना प्राधान्य दिलेलं आहे आणि फर्स्ट टाईम डायरेक्टर्स बरोबर काम करण्यात एक वेगळी मजा असते कारण की काहीतरी ते नक्कीच वेगळं आणि प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. मग तो राजीव पाटील असेल किंवा अगदी शिवाजी लोढून पाटील सरका हे दोघंही नॅशनल अवॉर्ड विनर्स डायरेक्टर्स आहेत, यांच्या पहिल्या फिल्ममध्ये मध्ये मी पण होतो. आणि साधारण त्याच पोटतिडकीने विषय मांडायचा आहे मला असा मला अविनाश भेटला. मी औरंगाबादला एका प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो तेव्हा आणि मला असं वाटलं की हा एक उत्तम विषय आहे आणि हा पोचायला पाहिजे. आणि माझा स्वतःचा आत्तापर्यंतचा जर प्रवास बघितला तर माझा हा सोशो पॉलिटिकल जास्तीत जास्त विषय जास्तीत जास्त करण्याकडे माझा स्वतःचा कल असतो. सयाजी बोललं ते अत्यंत बरोबर आहे, पण मला स्वतःला फक्त एवढंच म्हणायचं आहे असे चित्रपट करण्यामागचा मुख्य हेतू असा असतो की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातल्या ऑडियन्सला जर आपण जाणीवेच्या पातळीवर जरी एखाद्या अशा कलाकृतीतून आणलं तरी सुद्धा ते त्या कलाकृतीचं यश आहे असं मला वाटतं. आणि फास हा एक चित्रपट करताना मला असं वाटलं की ऑडियन्स, मी अजून तो चित्रपट बघितला नाही आहे म्हणून, पण ही कलाकृती ज्याला एक करेक्ट सेन्सेस आहेत अशा
सरासर विचार करू शकणाऱ्या माणसांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांना एका जाणीवेच्या पातळीवर नक्की आणेल. आणि अत्यंत प्रामाणिकपणे या मंडळींनी कष्ट घेतलेले आहेत आणि एक वेगळी कलाकृती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर आता ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. थँक्यू. पल्लवी पालकर यांना विनंती करतो. पल्लवी नमस्कार. मी थिएटर आर्टिस्ट आहे आणि माझी पहिलीच फिल्म आहे आणि माझ्या या पहिल्या फिल्ममध्ये मी उपेंद्र सर, सयाजी शिंदे आणि कमलेश सरांसोबत काम करते हे मी स्वतःचं भाग्य समजते. काम करताना पण थोडंसं दडपण होतं पण केलं कसं तसं. आणि माझं जे कॅरेक्टर आहे ते माहेश्वरी मॅमने खूप सुंदर प्रकारे लिहिलं आहे आणि ते माझ्याकडून अविनाशने खूप चांगलं काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण पाहूयात कसं वाटतं सगळ्यांना. थँक्यू सो मच. आपले काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. सिनेमाविषयी आणखी काही असेल कुणाच्या मनात तर मी ह्याच विषयावरती चित्रपट बनवण्यासाठी काल सुरुवात. मी स्वतः एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आताच माझे वडील वार आहेत, एक 20-25 दिवस झाले. ते शेतात काम करत असताना ठिबक असते ना, ठिबकची नळी ओढता ओढता विहिरीत पडून वारलेत. हे माझ्या आयुष्यातली घटना आहे. मी हे सगळं अनुभवलेलं स्वतः. रोज शेतीत काय करावं लागतं, मी तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला की आज शेतकरी हा म्हणजे हा समाज म्हणजे शेतकरी हा शेतकरी राहिला नाही, ही एक जात झाली. शेतकरी ही एक जात झाली. मराठी शेतकऱ्याच्या मुलाला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही, मराठी माणूस द्यायला तयार नाही आहे. बौद्ध शेतकऱ्याच्या मुलाला बौद्ध माणूस मुलगी द्यायला तयार नाही आहे. मुस्लिम शेतकऱ्याच्या मुलाला मुस्लिम माणूस मुलगी द्यायला तयार नाही आहे. तर ही जात झाली. जसं शूद्र व्हायच्या आधी तसं क्षत्रिय म्हणजे तसा शेतकरी आज शूद्र झालाय. आजची त्याची परिस्थिती ही आहे आणि याचं कारण फार साधं आहे, फार साधे कारण आहेत, एक छोटे छोटे कारण आहेत. त्या मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर त्यातलंच एक छोटंसं कारण सांगतो. 1946 ला बाबासाहेब पाटील इथं आहे आणि तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही सरकारला हे सांगाव. 1946 ला वेतन आयोगाची स्थापना झाली. पहिला वेतन आयोग 1946 ला लागू केलं. त्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं असं वेतन आयोग वाढत गेलं. 1960 ला कृषी मूल्य आयोगाची मागणी करण्यात आली. तर त्या कृषी मूल्य आयोगासाठी 4 वर्ष लागले. 1964 साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. बरोबर आहे. कृषी मूल्य आयोगाची स्थापना फक्त झाली, त्यानंतर पहिलंही कृषी मूल्य आयोग लागू करण्यात नाही आलं. आणि 1914 ला महाराष्ट्रात पहिलं कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यात आलं. एक कमिटी स्थापन करण्यात आली. ती कमिटीने मूल्य आयोगाचा पूर्ण त्यांनी रिपोर्ट काढला आणि त्यांनी भाव केंद्र शासनाला पाठवले. मला वाटतं 6,068 रुपये कापसाचा भाव मागितला होता आपल्या महाराष्ट्र शासनानं. 6,800 रुपये हा भाव मागितला होता. तर तो भाव केंद्र शासनाला अमान्य करून 1938 असा काहीतरी भाव त्यांनी जाहीर केला. आता मी लहान असताना तेव्हापासून मी बघतोय की 3 रुपये किलो साखर होती, 3-4 रुपये किलो साखर होती. तर वडील म्हणजे आम्ही तिथं ऊस कारखान्यावर राहायचो, शुगर फॅक्टरीला राहायचो. तर तिथं 1200 ते 1500 दरम्यान ऊस खरेदी केला जायचा. तो काळ माझ्या लहानपणीचा. आता त्या काळाला झालेत 20 वर्ष. 20 वर्षानंतर साखर 40 रुपये किलो झाली आहे. ऊस अजूनही 1200, 1500, 1800 दरम्यान आहे. जे साखर ऊसातली वाढली का? नाही वाढली. फक्त साखरेचा भाव वाढला आणि तो 10 पटीनं वाढला आणि तोच भाव खतांचा बियाणाचा वाढला पण उत्पन्नाचा नाही वाढलाय. 8 वर्षापूर्वी 4,500 रुपये कापूस होता, 4,500-5,000 रुपये. आजही 4,500-5,000 कापूस आहे. त्या काळात 8 वर्षापूर्वी 700 रुपयाला डीएपीची गोणी भेटायची खताची.
आज ती गोणी 1400-1500 झाली, दुपटीनं वाढलंय. मग कापूस दुपटीनं वाढायला नको का? मागच्याच वर्षी सांगतो तुम्हाला, तर 4 महिने झाले आम्ही, मी स्वतः 3200-3800 ना सोयाबीन विकली, 3200-3800 भाव होता. आज आम्ही 1100 ना विकत घेतली आणि तेलाचे भाव कुठं पोहोचले? 160-140-150-180, बरोबर आहे काका? बरोबर आहे. मग आम्ही 3800 ना सोयाबीन विकतोय, तर मग आम्हालाही तो भाव भेटला पाहिजे ना. तुमच्या आमचा कच्च्या मालाचा का दर वाढत नाहीये? आणि याला एकच पर्याय, शेतकरी ह्या समाजाला किंवा ह्या जातीला जर वर काढायचं असेल, या लोकांना जर वर काढायचं असेल, तर यांना हमी भाव देणं गरजेचं आहे. आज तुम्ही समाजात फिरा, आज कुठली कंपनी बघा, स्वतःच्या टाचपिनीचाही भाव ठरवतात. टाचपिन असते ना, तिचाही भाव ठरलेला आहे. टिकली इतकीशी असते, तिचाही भाव ठरलेला आहे. सगळ्या गोष्टींचा धागा, दोरा, दोऱ्याचं बंडल, त्याचाही भाव ठरलेला आहे. पण ते दोरा ज्या कापसापासून तयार होतो त्याचा अजून भावच ठरलेला नाही. ते मरणार नाही तर काय ते शेतकरी? ते जगणारच नाही आणि जगूच शकत नाही. तर तो एक म्हणजे स्वतःशी घडलेला माझे स्वतःच्या अनुभवातला विषय होता, त्यामुळे मी जर पोटतितकीनं तेवढं काम करण्याचा प्रयत्न केला आणि तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला. बस धन्यवाद. आणखी मॅम, तुम्ही आपला एक्सपिरियन्स सांगा, कसं होतं तुम्ही जेव्हा तुम्ही लिहत होते हा स्टोरी, हा होता एक्सपिरियन्स, ते सांगा ना तुम्ही. हा लिहिताना एक्सपिरियन्स तुम्ही कुठून आण स्टोरी, हा रिअलिटी स्टोरी आहे कसं आहे ते सांगा. स्टोरी म्हणजे शेतकरी आम्ही खूप जवळून पाहतो, आम्ही स्वतः शेतकरीच आहे त्या भागामध्ये. शेतकऱ्याचं जे दुःख आहे ना ते कोणी जाणू नाही शकणार, कारण तो खूप कष्ट करतो रात्रंदिवस आणि त्याच्या हातामध्ये आज काहीच नाही आहे. तो इतक्या माल म्हणजे इतका माल पिकवतो आणि आजच तो त्याच्याकडे पैसे नसतात, त्याला दाम येत नाही वेळेवर, आणि त्याच्यामुळं तो राशनच्या दुकानात स्वतः थांबलेला आहे. तो स्वतः कमव, ह्याचं पण मला ते खूप हे वाटत होतं, म्हणजे दुःख वाटते की आज शेतकरी स्वतः कमवतो पण त्याला मोल का भेटत नाही, मूल्य त्याचं त्याला भेटलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्या पण फॅमिलीला असं वाटतं की माझे मुलं चांगल्या शाळेत जावं, पण त्याच्याकडे पैसे नसतात त्यामुळे तिचे मुलं पण चांगल्या शाळेत जाऊ शकत नाही. आणि त्याच्या पत्नीला तो म्हणजे पाहिजे ते त्याच्या घराला तो देऊ शकत नाही आणि दिवस रात्र त्याची पूर्ण फॅमिली काम करते अहोरात्र मोसमामध्ये, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो. आता एवढा कोरोना चालू आहे सगळीकडं, पण शेतकरी हा वर्ग बसलेलाच नाही आहे, तो सतत कामातच राहतो, शेतामध्ये तो राबतच राहतो. आपण एवढ्या म्हणजे घरी बसतो, आपण सुद्धा प्रिकॉशन सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत, पण तो रोज शेतातच काम करत आहे. उन्हामध्ये तो दिवस रात्र तिथंच राबत असतो, पावसाळ्यामध्ये पेरणीला तो चालूच आहे, हिवाळ्यामध्ये चालूच, म्हणजे ते आजपर्यंत कुठंच थांबलेला नाही. मग त्याच्याच वाटेला एवढं दुःख का? मग त्याच्या एक जेवढं पिकाला तरी कमीत कमी एक मूल्य त्याला हे झालं पाहिजे, असं तरी भेटायला पाहिजे असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांना समजल्या तर खूपच म्हणजे सगळ्यांना वाटेल की खरंच शेतकरी जगतो, म्हणून आपण आज त्याच्यावर अन्न हे खातो ना. आणि शेतकरीच नाही तर आपण अन्न कुठून खाऊ? भरपूर पैसा कंपन्या जरी झाल्या पण शेतकरी हा जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला भाव भेटला पाहिजे, किंवा त्याच्या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती थोडा तरी विचार केला पाहिजे. हे मला त्यामध्ये लक्षात येत होतं, मला जेवढं समजतं तेवढं मी केलं. सर हा फिल्म आज प्रीमियम होते कान्स कान्स. पर्यावरण, कोरोना, ऑक्सिजन, तुम्ही तर पर्यावरणावरती खूप पॉझिटिव्हिटीने सांगत घडत जगू त्याचा आता प्रत्येक येतोय, तर तुम्ही काय संदेश देऊ शकाल की बाबा हे आता करायची गरज आहे आता एवढी एवढी मोठी प्रॉब्लेम ऑक्सिजन. काही संदेश विंदेश काय नाही, मला सांगून उपयोग नाही. ज्ञान हजारो वर्षापासून नाही, त्यांना करायचं ते करतात, जर नाही करत किती बोंबले वगैरे करणार नाही. त्यामुळे लेक्चर द्या, प्रेरणा द्या वगैरे हे काय होत नाही. त्यामुळे आपलं टाइमपास बोलायचं असेल तर आपण खूप धाड 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 मग तू करावं असं म्हटले, त्याने राजा असं म्हटले, मग हे असं म्हटले, आम्ही या पिक्चरनं हा विषय म्हटला, कोणाला काही कानं बंद करून बसले सगळे, त्यामुळं काय त्याच्यात बोलण्यात अर्थ नाही.
मॅडम थोडं तुमचं बॅकग्राऊंड डबिंग करून दुसऱ्या लँग्वेज मध्ये प्रयत्न आहे. पण काय झालं की मागच्या वेळेस कोरोना लागला त्याच्यानंतर काय 1-2 महिने आम्हाला मिळाले आणि त्याच्यानंतर परत लॉकडाऊन लागलं. आता ते उघडत आहेत, आता इथून पुढे आम्ही त्या कामाला लागतोय. आम्ही 2-3 भाषेत करतोय त्याला डब, म्हणजे आम्ही कन्नड भाषेत आणि राजस्थानी असं 2-3 भाषेत आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, पंजाबी वगैरे, आणि बघतोय म्हणजे तिकडे रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. सर तुमचा एक्सपिरियन्स सांगणार, हा फिल्म जेव्हा तुम्ही करत होते कसा एक्सपिरियन्स काय ते सांगणार? फार्मर्सच्या इश्यूमध्ये तुम्ही गेले आणि आपल्या देशामध्ये 7 महिन्यापासून प्रोटेस्ट होते, फार्मर्स आतापर्यंत प्रोटेस्ट करते, तर तुम्ही काय म्हणणार त्याच्यावर? माझ्या म्हणण्याने फरक पडला असता तर मी बोललो असतो, काय फरक नाही पडत, त्यामुळे मी काय बोललो. सर आप मी मगाशी म्हणत होतो सर की अशा ज्या कलाकृती आहेत ह्या करायला एक वेगळं समाधान असतं, कारण की ह्या अशा कलाकृती तुम्हाला एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून समृद्ध करत असतं. आता ह्या म्हणतो त्याप्रमाणे ते त्याचा किती परिणाम होणार आहे आणि ते लोकांना कितपत झेपणार आहे आणि त्याचा किती सकारात्मक हा पुढचा मुद्दा आहे. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही का, आपल्या हातात कुठलं माध्यम आहे, मी कुठल्या माध्यमात काम करतो तर मी या माध्यमात काम करतो. या माध्यमात काम करत असताना व्यावसायिक म्हणजे तद्दन धंदेवाईक एक कामाचं स्वरूप असतं आणि खूप कमी वेळा अशा कलाकृती असतात जिथे तुम्हाला माणूस आणि कलाकार म्हणून समृद्ध देण्याचं होण्याचं समाधान मिळतं. तर वासित या पद्धतीची कलाकृती आहे आणि एक कलाकार म्हणून तशा अर्थाने समाधान देणारी ही कलाकृती. तर पहिलं तर आता फार्मर्स पण सुसाईड करतात, आता स्टुडंट्स पण सुसाईड करायला लागले, त्यांना जॉब नाही भेटत. तुम्ही बघितलं असं पुण्यामध्ये झालं आहे MPSC एक्झाममध्ये, तर काय म्हणणार? मतलब स्टुडंट्स पण आता जॉब नाही भेटत, काय करणार आता तुम्ही? तुमचे ओपिनियन काय? मतलब फास्ट घ्यायलाच लागेल, आता स्टुडंट्स पण घेतात. आता पुन्हा कसं आहे की आता हे सगळं रिलेटिव्ह आहे, आता हे तुझे प्रश्न आहेत ना हे अनएंडिंग आहे, लक्षात ठेव. आणि मग ते असं पसरत आणि भरकडत जाईल त्याला काही अर्थ नाही आहे. पण हा शेवटी कसं आहे की ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, अनेक सकारात्मक गोष्टींनी तुम्ही त्याच्याकडे बघा, तुमचा पेशन्स ठेवा, गिव्ह अप करू नका. ह्या हे मुद्दे आहेत. करोनाने काय केलं आता, करोनाने ह्या म्हणजे जे एक सगळं चाललं होतं जग एका दिवशाने भरधावून धावत डोळ्याला झापडं लावून त्या सगळ्यांना आणलं ना, जाणीवेच्या पातळीवरच आणलं ना. मग आता तरी आपण जाणीवर येणार की हा जगाचा प्रश्न आहे, जो येईल तो त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल, न येईल तर त्याला कोणीच काही सांगू शकणार नाही. इट इज ॲज सिम्पल अस दॅट. थँक्यू सर. थँक्यू. अवॉर्ड आणि इव्हेंट ह्यापेक्षा मला फास्ट टीमचं खूप अभिमान वाटतं आणि फास्ट टीमने जे एवढं ग्रेट कार्य केलं आहे आणि काम हे एकट्याने न होणार आहे. सगळे कॅमेरेमॅन, आमचे सगळे जे लोक आहेत, कलाकार लोक आहेत, सहकारी आहेत, सगळेच, म्हणजे जेवढा मला फास्ट टीमच्या वेळेस मदत केलं त्या सगळ्यांना मी पहिल्यांदा खूप मनापासून त्यांचं थँक्स म्हणते, कारण त्यांच्यामुळंच मी इथंपर्यंत आज आम्ही एवढं परिपूर्ण करू शकलो. हो, ते आता आम्ही आमच्या परीनं जेवढं आमची म्हणजे हे पिक्चर तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली किंवा मला आर्थिक अडचणी येत होत्या, की पण असे हे शेतकरी जी संघटना आहे त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं आहे ते खरंच आहे की चांगल्या कामासाठी आम्हाला विठ्ठल पवार साहेबांनी खूप चांगलं म्हणजे खूपच मनापासून त्यांनी आम्हाला हेल्प केली, त्याबद्दल खरंच मी त्यांना खूप थँक्स म्हणते. कारण असे जर समाजासाठी एक चांगल्या मुद्द्यासाठी जर सपोर्ट करत असतील तर खूप काही आपल्या समाजात बदल घडामोडी आणि चांगल्या गोष्टी व्हायला काही वेळ लागेल. कंग्रेचुलेशन आपको फिल्म को लेके अवार्ड आया है और सब अवार्ड आपको मिले हैं, कैसा लगता है कि जितने अवार्ड मिलना एज अ राइटर? एक हमें एक लिखने के बाद मुझे लिखते टाइम में तो ऐसा नहीं लगा था कि मैंने इतनी अच्छी बेस्ट स्टोरी लिख सकती हूँ, लेकिन जब अवार्ड्स मिल रहे तो मुझे ऐसा लगा कि बाबा सही में हम कुछ अच्छा लिख सकते हैं या समाज के मुद्दे के ऊपर हम कुछ अच्छी बात कर सकते हैं, अच्छे लोगों के साथ हम बांट सकते हैं हमारे विचार.
थॉट्स इसके द्वारा हम सब कुछ कर सकते हैं। ये सब मुझे ये अवार्ड मिलने के बाद अभी एक ऐसा बहुत प्राउड फील हो रहा है कि ये समाज के लिए एक अच्छा काम, अच्छा लिखना, और जो हम थॉट्स हमारे जो हमारे मन के हैं या बाहर के जो वास्तव के हैं, फिर वो सबने हमें स्वीकार किया, इसके बारे में बहुत मुझे खुशी हुई और सबको मैं दिल से धन्यवाद देती हूँ जो मुझे इस लायक समझा। मेरी राइटिंग बहुत अच्छी है। हाँ, मैंने अभी तो 20 राइटिंग्स ये सभी नॉवेल्स लिखे हैं और अभी फिल्म्स सभी पटकथाएं सभी अभी तो लिखा है मैंने। थैंक यू।